नमस्कार, मी जयंती वाघधरे. रोकठोक मध्ये आपलं स्वागत. आज रोकठोक मध्ये आपण चर्चा करतोय सिनेमा आणि वाद या विषयावर. गेल्या 70-80 वर्षांपासून सिनेमाच्या नावावरून, सिनेमाच्या विषयावरून, विशेष करून जर सिनेमा हा ऐतिहासिक पार्श्वभूमीवर बेतलेला असेल तर मग राजकारण तर झालंच पाहिजे, नाही का? झेंडासारखा सिनेमा असो, नुकताच प्रदर्शित झालेला लिपस्टिक अंडर माय बुरखा असो, किंवा अगदीच ताजं उदाहरण द्यायचं झालं तर पद्मावती न्यूड किंवा दशक्रिया. गेल्या महिन्याभरापासून हा वाद इतका पेटलाय की खरंच ही लोकशाही आहे का असा प्रश्न पडतोय. मग अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं काय? अशा अनेक प्रश्नांवर आज आपण चर्चा करणार आहोत सेन्सॉरशिप कोणाची या आमच्या खास कार्यक्रमात. चर्चेला सुरुवात करण्याआधी पाहूया हा खास रिपोर्ट. पद्मावती सिनेमाला होणाऱ्या विरोधाचा वाद देशभरात गाजत असतानाच आता दशक्रिया ह्या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या मराठी सिनेमावर बंदी आणण्याची मागणी ब्राह्मण महासंघानं केली आहे. हा सिनेमा ब्राह्मणांची आणि हिंदू प्रथा परंपरांची बदनामी करणारा असल्याचा आरोप सिनेमावर करण्यात येतोय. त्याच्यावर बंदी आणावी अशी मागणी महासंघाकडून करण्यात आली आहे. ज्येष्ठ लेखक बाबा भांड यांच्या दशक्रिया ह्या कादंबरीवर आधारित या सिनेमाचं दिग्दर्शन संदीप पाटील यांनी केलंय. पद्मावतीचा वाद ताजा असतानाच दशक्रिया सिनेमाला झालेला हा विरोध खरंच कलाकारांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला आहे का असा प्रश्न आता विचारला जाऊ लागलाय. दशक्रिया सिनेमाचा बाज पूर्णपणे वेगळा असून दाहक वास्तव ह्या सिनेमातून मांडण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. तरीही या सिनेमाला होणारा विरोध खरंच विचार करायला लावणार आहे. दुसरीकडे महिन्याच्या अखेरीस गोव्यात आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पार पडणार आहे. मात्र या महोत्सवातून दिग्दर्शक रवी जाधव यांचा न्यूड हा चित्रपट वगळण्यात आलाय. महोत्सवात दाखवण्यात येणाऱ्या चित्रपटांच्या अंतिम यादीतून न्यूड आणि एस दुर्गा हे दोन चित्रपट वगळण्याचा निर्णय केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयानं घेतलाय. विशेष म्हणजे परीक्षकांना कोणतीही पूर्वसूचना न देता हा निर्णय घेण्यात आला आहे. दोन्ही चित्रपटांच्या नावावर आक्षेप घेत त्यांनी हा निर्णय घेतल्याचं कळतंय. त्याऐवजी विनोद कापरीचा पिहू हा चित्रपट महोत्सवात दाखवण्यात येणार असल्याचं मंत्रालयानं स्पष्ट केलंय. या निर्णयाविरोधात परीक्षकांनीही नाराजी व्यक्त केली आहे. इंडस्ट्रीतही या निर्णयाचे तीव्र पडसाद उमटत आहेत. जेव्हा लिस्ट अनाऊन्स झाली सिनेमाची, त्यात न्यूडचं नाव नव्हतं. तर मला वाटलं की मला आय वॉज सरप्राईज की न्यूडचं नाव कसं नाही, कारण मला कुठेतरी मनात वाटत होतं की नाही सिलेक्ट होईल इफीला, पण लिस्ट अनाऊन्स झाली त्यात नाव नव्हतं. कच्चा लिंबू सिलेक्ट झाले होते ज्यात मी अभिनय केला आहे. सो आय वॉज व्हेरी हॅपी एका बाजूला, एका बाजूला दुःख होत होतं की न्यूड पण व्हायला हवी होती, मजा आली असती. दुसऱ्या दिवशी मला वाटतं न्यूजपेपरमध्येच एक बातमी आली की बेसिकली जुवी म्हणतात की आमचं डिसिजन हे नव्हतं, आमचं डिसिजन होतं की न्यूड ओपनिंग फिल्म असायला हवी होती. मग मला खरंच धक्का बसला मोठा आश्चर्याचा, कारण एक खूप मोठा बहुमान समजला जातो हा, आणि तो मराठीत येतो आहे आणि तो न्यूडला तो बहुमान लाभणार होता, पण काही अनफॉर्च्युनेट रिझनमुळे तो लाभला नाही. मेन वाईट ह्या गोष्टीचं वाटलं की मला 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 सांगा ती फिल्म तुम्ही का मागे घेतली. हे प्रकरण एवढं वाढलंय की प्रसारण मंत्रालयाचा विरोध म्हणून ज्युरी सदस्य सुजय घोषनं राजीनामा दिलाय. सिनेमाच्या नावावरून त्याचा आशय ठरवणं चुकीचं आहे. सेन्सॉरनं सिनेमाला संमती पत्र दिलं असतानाही मंत्रालयानं सिनेमे नाकारणं गैर आहे. जर ज्युरीने सिनेमांचं सिलेक्शन केलं असतानाही जर सिनेमे वगळण्यात येणार असतील तर हा त्या ज्युरीचा अपमान आहे. कलेत राजकारण आलं की काय होतं ह्याची उत्तम उदाहरणं आहेत. त्यामुळे आता इंडस्ट्री ह्यावर काय पावलं उचलते हे बघणं उत्सुकतेचं ठरेल. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. या चर्चेत आता माझ्या सोबत आहे सेन्सॉर बोर्डाचे सदस्य नरेंद्र कोठेकरजी, तुमचं स्वागत आहे. त्याचबरोबर संदीप पाटील आहेत, दशक्रिया या सिनेमाचे दिग्दर्शक आहेत, आणि त्याचबरोबर आपल्यासोबत पुण्यातून ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे आहेत. मला वाटतं आपण चर्चेला सुरुवात करूया. नरेंद्र कोठेकरजी, मी तुम्हाला प्रश्न करते सगळ्यात आधी. तर मला असं वाटतं आज तुम्हाला असं वाटत असेल ना की मी सेन्सॉर बोर्डाचा सदस्य असण्यापेक्षा मी कदाचित जर त्या संघटनेचा
एखादा भाग असतो तर कदाचित जास्त प्रसिद्धी मला आज मिळाली असती. म्हणजे आपल्याकडे सेन्सॉर बोर्ड सारखी एक व्यवस्था असून सुद्धा आज जर चित्रपट प्रदर्शित करायचा असेल तर जे जे विरोध करतायत त्यांना सिनेमा दाखवा आणि मग ते ठरवतील सिनेमा प्रदर्शित करायचा की नाही. म्हणजे या सेन्सॉर बाह्य सेन्सॉरशिप बद्दल तुमचं काय म्हणणं आहे? नाही, मुळात मला असं वाटतं की ह्याच्या ठाम मी विरोधात आहे की सेन्सॉर बाह्य सेन्सॉर बोर्ड जे आहे त्याच्या बाह्य सेन्सॉरशिप नसावी. कारण तिसरी म्हणजे आयबी मंत्रालयाने सेन्सॉर बोर्ड इतकी वर्ष चाललं आहे ते त्या प्रमाणानुसार जे गाईडलाईन्स ठरलेले आहेत त्या गाईडलाईन्सनुसार आपण त्या सिनेमाला संमतीपत्र देत असतो. ते देत असताना कोणतरी समाज उठतो, कोणतरी एखादा माणूस येतो आणि त्या कलाकृतीवरती जेव्हा आक्षेप घेतले जातात तर सेन्सॉर बोर्डाला ठरवू दे ना, सीबीएफसी बोर्ड जे आहे त्याला ठरवू दे काय चांगलं आहे काय चांगलं नाही आहे. कारण त्या ज्या गाईडलाईन ह्या गेली अनेक वर्ष म्हणजे परंपरागत गाईडलाईन जे आहेत त्यात काही बदली झालेले आहेत, काही अमेंडमेंट व्हायचे आहेत ज्या आम्हालाही वाटतं अमेंडमेंट व्हावा कालानुरूप. पण त्या होत असताना किंवा त्या होण्याआधी किंवा त्या होण्यानंतर ज्या काही गोष्टींनी एखाद्या सिनेमावरती आक्षेप घेतला जातो, समाज भावना दुखावल्या जातात असं म्हटलं जातं, मग त्या समाज भावना नक्की कोणाच्या असतात? म्हणजे जसं आता दशक्रियाचा आज आपण बघतोय की तो मराठी चांगला एक सिनेमा ज्याला नॅशनल अवॉर्ड मिळालं आहे त्या सिनेमाचे शो बंद पाडणं हे कितपत योग्य आहे? जर तो चित्रपट सेन्सॉर झाला आहे, जर तो चित्रपट नॅशनल अवॉर्ड विनर आहे, म्हणजे ज्या एखाद्या चित्रपटाला एखाद्या कलाकृतीला राष्ट्रीय पुरस्कार मिळतो, या चित्रपटाबद्दल आक्षेप का कोणाचा असू शकतो? हा एक मुळात प्रश्न आहे. तुम्ही जो प्रश्न विचारलात की ही सेन्सॉर बाह्य सेन्सॉरशिप जी आहे ती मुळातच नसावी आणि हे करत असताना मग त्या सेन्सॉर बोर्ड जे आहे सीबीएफसी जो बोर्ड आपण ज्याला म्हणतो म्हणजे प्रचलित शब्द सेन्सॉर जरी असला तरी ती काय सेन्सॉरची कात्री नसते, तर एक प्रमाणित आणि त्या प्रमाणबद्ध करून मग तो सिनेमा लोकांसमोर जावा एवढंच त्याचं काम असतं. ते करत असताना त्याला हे पाहणारं एक ज्याला आपण किसडी म्हणतो की क्वालिटी कंट्रोल तो समाजामध्ये पाहण्यायोग्य आहे नाही आहे किंवा कशा काय समाजामध्ये जाऊ नये ज्याला आपण UA आणि असे तीन सर्टिफिकेट जे देतो तर ते देत असताना तुम्हाला तो फॅमिलीचा पाहता येईल का? तुम्हाला तो पॅरेंटिंग गाईडलाईन म्हणजे मुलांना दाखवायचा की न दाखवायचा एखादा विषय एखादा शब्द एखादं वाक्य, तर ते सगळं ठरलेलं असताना पुन्हा म्हणजे तो जर तो माझं मत आक्षेप आहे की एखादा चित्रपट जर सेन्सॉर झाला आहे तर त्याला पुन्हा विरोध कशासाठी? म्हणजे आणि ही सेन्सॉरशिप जी आहे ती म्हणजे सरकार आणि ह्या सगळ्या सगळ्यांनी मिळून ही जी बाह्य सेन्सॉरशिप अलीकडे कुठेतरी वाढू लागलेली आहे ही कुठेतरी आपण खंडित करण्याची गरज आहे. नक्कीच, म्हणजे हा एक विषय झालाच, पण दुसरीकडे आपल्यासोबत संदीप पाटील आहेत जे दशक्रिया सिनेमाचे दिग्दर्शक आहेत. म्हणजे एकीकडे सिनेमा सेन्सॉर झाला नाही आहे त्यामुळे अनेक वाद होत आहेत, तर दुसरीकडे जो सिनेमा सेन्सॉर झाला आहे जो आज प्रदर्शितही झाला आहे आणि त्याला इतका विरोध होऊन सुद्धा प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळतोय, अशा सिनेमाचे तुम्ही दिग्दर्शक आहात आणि तुमच्यावर जे काही दडपण किंवा जे काही प्रेशर आज तुम्ही अनुभवत आहे हे मी समजू शकते. कारण मी एक फिल्म जर्नलिस्ट असल्यामुळे मला ते कळत आहे, कारण इतक्या महिन्यांची ती मेहनत असते आणि कुठेतरी आज तो सिनेमा अशा प्रकारे अडचणीत सापडतोय. मला वाटतं तुमचा फोन हा सतत वाजत असतो, तुम्हाला अनेक प्रकारच्या धमक्या येतात, तुम्हाला अनेक गोष्टी आहेत, मला वाटतं हे तुमच्याकडूनच मला जाणून घ्यायचं आहे. कलाकार नावाच्या शब्दातच लासला कर आहे, त्यामुळे ज्याला कर नाही त्याला डर कशाची असं मला सांगायचं आहे. आणि मुळात दशक्रिया हा सिनेमा बाबा भाड्यांच्या दशक्रिया या कादंबरीवर आधारित आहे, त्याला सेन्सॉरचं यू सर्टिफिकेट आहे, त्यामुळे हा सिनेमा कोणाच्याही कुठल्याही धर्माच्या कुठल्याही वर्गाच्या कोणत्याही भावना दुखावत नाही. आणि आज एक आनंदाची गोष्ट अशी झाली आहे की औरंगाबाद खंडपीठाने दशक्रिया विरुद्ध जी याचिका होती ती फेटाळली आहे, तरीसुद्धा आज औरंगाबादमध्ये दशक्रियाचा शो असताना त्याला तिथे विरोध केला गेला, तिथे निदर्शनं केली गेली, पण तरीसुद्धा या रसिक मायबाप प्रेक्षकांनी हा दशक्रिया शो चालू ठेवला आणि तो पूर्ण बघितला, त्यामुळे मी या मायबाप रसिक प्रेक्षकांचे मनापासून आभार मानतो. आणि आज जशी तुम्ही दशक्रियाला साथ दिली तशीच पुढे साथ द्या हे मी तुम्हाला आवाहन करतो. आणि कुठल्याही संघटनेच्या निदर्शनाला न जुमानता दशक्रियासारखी सुंदर कलाकृती तुम्ही बघा आणि ह्या प्रतिसेन्सॉर ज्या समांतर सेन्सॉरशिप उभी राहत आहे त्यांना तडेजोड उत्तर द्या. नक्कीच, आणि प्रेक्षकांनी बऱ्यापैकी उत्तर दिलेलंच आहे मला वाटतं. आपल्यासोबत ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आहेत आनंद दवे आपल्यासोबत आहे. आनंदजी, तुमचा विरोध आहे खरं तर दशक्रिया या सिनेमाला आणि एकूणच आपण आजचं जर चित्र पाहिलं तर अनेक ठिकाणी तुम्ही विरोधही दर्शवलेला आहे. सगळ्यात आधी तर सिनेमा सेन्सॉर झालेला आहे आणि सेन्सॉर झाल्यानंतरही या सिनेमाला विरोध होतोय, मला सगळ्यात आधी तर तुम्हाला हाच प्रश्न विचारायचा आहे, दशक्रिया हा सिनेमा तुम्ही पाहिलाय का?
कारण या सिनेमाचं आमंत्रण ही तुम्हाला आलंय मला वाटतं संदीप पाटील आणि तुमच्या टीम कडून त्यांना आमंत्रण गेलेलं आहे. तर हा सिनेमा तुम्ही पाहिलाय का आणि सिनेमा हा सगळ्यात आधी मला या प्रश्नाचं उत्तर द्या. मी सगळ्या प्रश्नांचं उत्तर देतो मॅडम तुम्हाला. मुळात संदीप पाटील साहेब आता खोटं बोलतात की आमंत्रण दिलं दुपारी. काल त्यांचा 2 वाजता आम्हाला फोन आला की 4-5 वाजता आमचं प्रीमियर शो आहे तो बघायला या. त्याच्या आधी 3 दिवसाआधी दुसऱ्या एका चॅनेलवर संदीप साहेब मला बोलू द्या, 3 दिवसाआधी एका चॅनेलवर त्यांनी सांगितलं होतं उद्या मी तुम्हाला तो पिक्चर दाखवतो. नंतर मला सांगण्यात आलं की आमचे प्रोड्युसर तुम्हाला भेटू इच्छितात. मी त्यांना म्हटलं आक्षेप आमचा तुमच्या प्रोड्युसरवर नाही आहे, तुमच्या चित्रपटावर आहे, तुम्ही आमचा चित्रपट दाखवा. तसं काही बोलणं झालं नाही. दुसरं आता जे म्हणतात की रसिक मायबापाने हा प्रेक्षक पिक्चर उचलला गेला, तसं काही झालेलं नाही आहे. प्रत्येक थिएटरमध्ये 10-20-25 लोकं नव्हती आणि असाच पिक्चर चालू देत असेल तर आमचं म्हणणं की रसिक मायबापाने हा पिक्चर असाच चालू द्यावा, आमचं काही म्हणणं नाही आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये माझ्या माहितीप्रमाणे 200 किंवा 300 तिकीटे विकली गेलेली आहेत. दुसरं आता जसं नरेंद्र साहेबांनी सांगितलं की सेन्सॉर बोर्ड अजून काही अमेंडमेंट येत आहेत, त्यांना काही अपेक्षित आहे, याचा अर्थ स्पष्ट आहे की सेन्सॉर बोर्ड हे शेवटचा शब्द नाही आहे. या देशामध्ये अनेक चित्रपट असे झालेले, अनेक नाटकं अशी झाली मला एकच प्रश्न तुम्हाला सगळ्यात महत्वाचा तो म्हणजे हा आहे, ठीक आहे, तुम्हाला सिनेमाचा आमंत्रण आलं नाही असा आरोप तुम्ही केलेला आहे, पण आज सिनेमा प्रदर्शित झालाय, आज सिनेमा मुंबईत प्रदर्शित झालाय, पुण्यात अनेक ठिकाणी आज सिनेमा प्रदर्शित झालाय, मग तुम्ही स्वतः जाऊन सिनेमा पाहिला का नाही? आणि सिनेमा पाहिल्यानंतर कदाचित तुम्हाला कळलंही असतं की सिनेमात जो तुमचा डाऊट आहे, जो जे आरोप तुम्ही करताय ते खरंच असं आहे का? मी सांगू इच्छितो आम्ही जे आरोप करतोय ते त्यातल्या तथ्य आम्हाला जाणवत आहे. आज आमच्या काही कार्यकर्त्यांनी हा चित्रपट बघितलेला आहे, पण काही ठिकाणी थिएटरमध्ये कोणीच नव्हतं, त्यामुळे त्यांना वाटलं की पिक्चर बंद होते म्हणून काही ठिकाणी ते परत आले. आता उद्या सुद्धा आमचे पुण्यातले काही कार्यकर्ते वेगवेगळ्या थिएटरमध्ये जाऊन पिक्चर बघणार आहेत. उद्या रात्री आम्ही परत एक मीटिंग बोलवलेली आहे आणि जे काही आक्षेपारा असेल त्याच्याविरोधात परत आम्ही आंदोलन करू, जर आक्षेपारा वाटलं तर नक्की करू. दुसरं मॅडम, ह्या अनुषंगाने पहिल्यांदा असं झालं की सेन्सॉर बोर्डातलं कोणतरी माझ्यासमोर आलेलं आहे. मला नरेंद्र साहेबांनी एक प्रश्न विचारायचा आहे. दशक्रिया धार्मिक विधी आहे, त्याच्या साधारण 4-5 हजार वर्षांचा इतिहास आहे. असा चित्रपट जेव्हा रिलीज होतो, जसा मध्यंतरी हलाल नावाचा पिक्चर आलता तर मुस्लिम धर्मगुरूंना बोलवलं होतं, त्यांना चित्रपट दाखवलं होतं आणि त्याच्याविषयी काही त्यांचं मत मागितलं होतं, नंतर त्यात काटछाट वगैरे झाली. तसं नरेंद्र साहेब त्यातले धर्मकांडी नाही आहेत माझ्या माहितीप्रमाणे. त्यांना काही पंडित किंवा त्यातलं काही ज्ञान नसावं किंवा त्यांचं पण तसं म्हणणं नसावं की मला त्यातलं काही ज्ञान आहे, तर नरेंद्र साहेबांना विचारायचं की त्यांनी कुठल्या गुरुजी वर्गाला, पुरोहित वर्गाला, दशक्रिया करून घेणाऱ्या लोकांना किंवा दशक्रिया करणाऱ्या लोकांना हा चित्रपट दाखवला होता का? याचं काही मत मांडलं होतं का की असं असतं हे खरं आहे का? पैठणमध्ये ज्याच्यावर ही स्टोरी बेस आहे तिथल्या ज्या लोकांवर हा पिक्चर आधारित केलेला आहे तिथल्या किती लोकांना विचारलं की असंच घडतं का तुमच्याकडं? याचं मला एकदा नरेंद्र साहेबांनी उत्तर द्यावं. मुळात असं आहे की त्या दशक्रिया आणि हलाल हे 2 वेगळे मुद्दे आहेत. आणि मुद्दे याच्यासाठी की हलालमध्ये असलेली एकूण स्क्रिप्ट, म्हणजे सेन्सॉर बोर्डाकडे तुम्ही स्क्रिप्ट जमा करता कसे काय सर? नाही, जेव्हा तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरता तेव्हा त्याच्यावर स्क्रिप्ट पण जातं. त्या स्क्रिप्टमध्ये जर ऐतिहासिक काही असेल किंवा धार्मिक काही असेल किंवा एखाद्या समाजाच्या भावना दुखावणारच असेल तर त्याचे तज्ज्ञ त्या त्यावेळेला बोलवले जातात. म्हणजे ही सेन्सॉर बोर्डाची पद्धत आहे की ऐतिहासिक चित्रपट जर असेल तर इतिहास अभ्यास करणारी जी लोक आहेत त्यांना कोणत्या तज्ज्ञांना बोलावलं होतं असं विचारायचं मला. साधं बोर्डाला दशक्रियाची स्क्रिप्ट वाचल्यानंतर किंवा एकूण ज्या थीम लाईनवरती हा कोणताही चित्रपट हा ऑनलाईन स्टोरी असतो तर त्या ऑनलाईन स्टोरीमध्ये आक्षेपार्ह आहे तुम्हाला आक्षर वाटतंय, पण ते सेन्सॉर बोर्ड आधारे सर तुमचं धर्मातलं ज्ञान काय आहे, तुमचं मधलं ज्ञान काय आहे, तुम्ही कोणत्या आधारे असं ठरवलं की मला याच्यामध्ये काही वाद वाटत नाहीये? मी आता जी रोकड रस्त्यावर आली ती सगळी मूर्ख आहेत का असं मला विचारायचंय? रोज रोज या महाराष्ट्रामध्ये 3.5 लाख दशक्रिया विधी होतात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये. लोक मरतात सगळ्या लोकांची दशक्रिया त्या विषयात तज्ञ आहे. तुमचा आक्षेप सांगा ना, किती नॉलेज आहे साहेब तुमचा? एक आक्षेप सांगा ना अगोदर, तुमचा नेमका आक्षेप काय आहे? जसं जयंतीने आता तुम्हाला विचारलं की तुम्ही पूर्ण चित्रपट पाहिला का? एखादा चित्रपट पाहिल्यानंतर आनंदवे मला तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हाच होता माझा की तुम्ही सिनेमाच पाहिला नाही. सिनेमा पाहून तुमचा आक्षेप काय? तुम्हाला सिनेमा तुम्ही आरोप केला की मला सिनेमा दाखवण्यात आला नाही, आम्हाला आमंत्रण मिळालं नाही, मान्य, पण आज सिनेमा प्रदर्शित झाल्यावर सुद्धा तुम्ही सिनेमा पाहिला नाही आणि त्यानंतर सुद्धा तुम्ही आरोप करताय. या चर्चेत आता सहभागी झालेत चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि
अभिनेते महेश मांजरेकर माझ्या सोबत आहे. महेशजी, ही संपूर्ण जी चर्चा आहे, एकीकडे पद्मावतीचा वाद रंगतोय, एकीकडे न्यूड सारख्या सिनेमाला इफ्फीमधून वगळण्यात आलं, तर एकीकडे दशक्रिया हा सिनेमा आज प्रदर्शित होऊनही त्या सिनेमाबद्दलचा वाद जो आहे तो पेटलाय, एकूण काय म्हणायचं आहे तुम्हाला? कारण तुमचाही एक सिनेमा होता शिक्षणाच्या आईचा घो, ज्याच्या नावावरून खरं तर वाद निर्माण झाला होता, एकूण या सगळ्या प्रकरणावर काय म्हणायचं? मला वाटतं की थोडंसं फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन असावा, आपण एक डेमोक्रेसीमध्ये राहतो आणि मला वाटतं सेन्सर बोर्ड आर द राईट पीपल टू जज. दुसरी गोष्ट काय, हे बाबा भांडणांचं पुस्तक होतं की आलेलं की त्यावेळेला का नाही ऑब्जेक्शन घेतलं गेलं, आता सिनेमावर ऑब्जेक्शन घेतलं. मला फक्त माझं मत मांडू द्या, मला इथे वाद घालायचा नाही आहे. मला वाद, माझं असं म्हणणं आहे की थोडंसं लेट द पीपल सी अँड डिसाईड. थोडं हॅलो बोला सर, बोला. ओव्हरऑल मला वाटतं की कुठल्याच ह्याला एकदा सेन्सरने पास केलं त्याच्यावर ऑब्जेक्शन घेऊ नये, तो मग तो पद्मावती असू दे किंवा न्यूड असू दे. आणि मला काय होतं, थोडं काय असतं की झालं असतं, आता न्यूडचं बघ किंवा एस दुर्गाचं पिक्चर, हे तसे कोणाला कळले पण नसते. म्हणजे कुठेतरी ह्या सगळ्या ह्याच्यामुळे ह्या लोकांना पोचतात सिनेमे असं वाटायला लागलं. पण दशक्रियाच्या बाबतीत मला असं वाटतं, मी ती कादंबरी वाचली नाही पण मी तो स्क्रिप्ट वाचलेला आहे आणि फार काही ऑब्जेक्शनेबल नाही आहे त्याच्यात. लेट अस टेक इट विथ अ पिंच ऑफ सॉल्ट, सिनेमा आहे आणि लुक ॲट इट फ्रॉम अ सिनेमा पॉईंट ऑफ व्ह्यू. प्रत्येकाचे काही पॉईंट डेफिनेटली, मला वाटतं की कोणाच्या भावना दुखावू नाहीत जाणून मजून, पण एक त्या पुस्तकावर जर का बेस्ड असेल तर पुस्तकावर कधी ऑब्जेक्शन आलेलं नाही तर सिनेमावर येऊ नये. नक्कीच या चर्चेत सहभागी झाले तर राजपूत संघाचे प्रदेशाध्यक्ष दिलीप हजारी आपल्या सोबत आहेत. दिलीपजी, मला तुम्हाला हा प्रश्न करायचा आहे की पद्मावती हा सिनेमा रिलीज होणार की नाही, हा तर दुसरा मुद्दा झाला, पण एकूणच दीपिका पदुकोणनं हे वाक्य म्हटलं की हा सिनेमा रिलीज होणारच आणि त्याच्यानंतर कर्णी सेनेकडून असं म्हणण्यात आलं की आम्ही तिचं नाक कापू, तर एकीकडे ते म्हणतात की आम्ही संजय लीला भन्साळी यांचं मुंडकं जर कोणी आम्हाला कापून दिलं तर आम्ही त्यांना 5 कोटी रुपये देऊ. म्हणजे हे सगळं जे आहे हे कितपत योग्य वाटतं तुम्हाला? वाटत नाही तुम्हाला असं वाटतं का या सगळ्या गोष्टींवरून राणी पद्मावती यांची शान वाढणार का हे सगळं केल्यानं काय, म्हणजे याला काही पुरुषार्थ सिद्ध करायचा आहे का तुम्हाला, काय म्हणायचं आहे? नाही, कसं आहे की ह्यामध्ये मी एक सांगतो की राजपूत समाजांची हिस्ट्री बघा, राणी पद्मिनीचा इतिहास बघा, राणी पद्मिनीचा गौरव बघा, हे काही एकी जातीचा आणि एकी व्यक्तिविशेषचा संबंध नाही, हे एक नारी जातीचा स्वाभिमान, पतिव्रता, शील, हे जे नारी जातीचे प्राणी प्राणों से भी बढ़कर है ये, और इसमें जो है राणी नारी जाति का हनन होता है, और इसमें जो है ये पद्मावती जो पिक्चर बन रहा है तो इसमें देखना चाहिए है कि कई पीढ़ी जो है इसके 16,000 महिलाओं ने जो है इसमें जौहर में अपने आप को समर्पित कर दिया है. और ऐसी पिक्चर का जब पूरे देश में विरोध हो रहा है, जबकि भारत के गृह मंत्री ने इसमें कहा है कि जो है इसमें छेड़छाड़ पिक्चर में नहीं होनी चाहिए, और हर राज्य के मुख्यमंत्री ने कहा है. अभी हाल ही में जो है उत्तर प्रदेश के मुख्यमंत्री योगी जी ने कहा है, और महाराष्ट्र के मुख्यमंत्री ने भी खेद जताया है. तो इसमें जो है मुझे लगता है कि हम लोग ने सेंसर बोर्ड पे जाकर एक रिक्वेस्ट लेटर दिया है कि भाई आप लोग जो है इसकी इस पिक्चर को जब रिलीज करने के पहले आप एक हम लोगों को बताइए, हमको कोई पिक्चर से आपत्ति नहीं है, और जब तक हमको आप ये बताएंगे नहीं, हमारे जो इतिहासकार है, हमारे जो संगठन के पदाधिकारी है, वो लोग जब तक ये इस पिक्चर देखेंगे नहीं जब तक आप रिलीज मत कीजिए, ऐसी हम सेंसर बोर्ड को विनंती की है. और मुझे ऐसा लगता है कि मेवाड़ नरेश, जिस नरेश की महारानी पद्मिनी थी, उस नरेश मेवाड़ नरेश ने जो है आपत्ति जताई है, तो मेवाड़ नरेश की बात को सुनना चाहिए. पूरा देश आज इस प्रश्न को लेकर जो है प्रश्न कर रहा है कि इस पिक्चर में जो है गलत सीन मत बताइए, तो इसके बारे में जो है सेंसर बोर्ड जो है विचार करना चाहिए, ऐसा मेरा मत है.
लेकिन दिलीप जी, जो आप कह रहे हैं कि इस चीज इस फिल्म में ऐसे कोई दृश्य नहीं दिखाने चाहिए, लेकिन जो हमारे इस फिल्म के जो डायरेक्टर है संजय लीला भंसाली, उन्होंने ऑलरेडी इस प्रकार का एक जो उनका स्टेटमेंट है वो रिलीज कर दिया है और उन्होंने कहा है कि ऐसी कोई भी चीज़ इस फिल्म में दिखाई नहीं जाएगी। और दूसरा सवाल मेरा ये भी है आपसे कि पूरे देश भर में ये विरोध हो रहा है पद्मावती को लेकर, लेकिन क्या हर इंसान को अब ये फिल्म दिखाई जाए और उसके बाद ही ये डिसाइड होगा कि ये फिल्म रिलीज होगी या नहीं? क्योंकि एक संगठना नहीं है यहाँ पर, देश भर से विरोध हो रहा है, तो आपको ऐसे लगता है कि हर एक इंसान जो विरोध कर रहा है उसे बिठाओ, पद्मावती दिखाओ और फिर वो बताएगा कि पद्मावती रिलीज होनी चाहिए या नहीं? नहीं नहीं, देखिए मैं इस बात को मानता हूँ, हम लोग जो है संविधान, हमारे देश में संविधान से बढ़कर इस देश में कुछ नहीं है। हमारा भारत देश जो चलता है वो संविधान पे चलता है, और इसमें जो है नारी जाति का जो है इसमें स्वाभिमान, उसकी प्रतिबद्धता, उसका शील, हर वो उनके प्राणों से भी प्यारा है इसमें। लेकिन अगर दिलीप जी अगर नारी जाति का इतना सम्मान करते हैं तो किस किस बयान पर हम ये वाक्य कहते हैं कि दीपिका पादुकोण का हम नाक काट देंगे? सिर्फ उसने एक एक स्टेटमेंट किया है कि फिल्म तो रिलीज होगी ही, इसमें तो कुछ गलत बात नहीं है, फिर उसका सीधा नाक काट देंगे, ये वो भी तो एक महिला ही है ना। मुझे ऐसा लगता है कि दीपिका पादुकोण जी जो है एक कलाकार है, और हर एक को अपनी मर्यादा समझना चाहिए कि दीपिका पादुकोण जो है वो अपनी मर्यादा को समझना चाहिए कि वो कलाकार है, वो ऐसे स्टेटमेंट देना ही नहीं चाहिए कि पिक्चर रिलीज हो। अरे वो तो सेंसर बोर्ड देखेगा, हमने सेंसर बोर्ड के सीईओ को बात किया है और सीईओ ने हमको आश्वासन दिया कि भाई हम इस पिक्चर को जो है हम लोग देखेंगे और इस पिक्चर में कोई त्रुटि लगी तो हम इसको जरूर उसमें कम करेंगे, ऐसा उन्होंने कहा है। तो दीपिका पादुकोण जी को आना ही नहीं चाहिए ऐसी छोटी छोटी बातों में। संजय लीला भंसाली ये पिछले 3-4 वर्षों से इस फिल्म पर काम कर रहे हैं, रिसर्च कर रहे हैं। दीपिका पादुकोण ने इस फिल्म की वजह से दूसरी कोई फिल्म साइन नहीं की है, इसमें बहुत सारी मेहनत है, बहुत सारे लोगों की मेहनत है, बहुत सारे लोगों का खून पसीना एक होके ये फिल्म बनी है। तो एक वाक्य कह देना कि अरे हमारी फिल्म तो रिलीज होगी ही, इसमें इतना बड़ा स्टेटमेंट क्या बोल दिया? देखिए मैं एक बात बोलूँगा कि अगर से उसमें खून पसीना लगा है तो मैं तो बोल रहा हूँ ना कि आप ये विचार करना चाहिए कि 16,000 रानियों ने जो है अग्नि कुंड में अपने आप को अग्नि में समर्पित किया। मुझे आप बताइए, हमारी अगर से एक उंगली भी कट जाती है तो हमको तकलीफ कितनी होती है, कितना दर्द होता है, और हम लोग इतिहास को क्या बता रहे? मुझे ये बताइए सबसे पहले कि हम इतिहास को क्या बता रहे, हम हमारे बच्चों को इतिहास में हम क्या बताने जा रहे हैं कि ये कि हमारी रानी जो है 16,000 स्त्रियों के साथ जो है उन्होंने महिलाओं के साथ जो है आत्मसमर्पण किया, और जो है यहाँ पर जो है एक बंसाली साहब जो है उसको रासलीला बता रहे हैं, ये गलत बात है। हम यही चाहते हैं कि हमारा फिल्म को बिल्कुल विरोध नहीं है, शौर्य की गाथा है, रानी पद्मिनी ने जो शौर्य और उसकी जो अमर कहानी है उसको आप बताइए, जरूर बताइए, अच्छे से बताइए, मगर हमारे इतिहासकार को, संगठन के पदाधिकारी को बता के बताइए, ऐसे हमने उनसे विनंती की। और हम आपको बता देते हैं मैडम जी कि इसमें जो है कि कम से कम हम 1.5 साल से हमने संजय लीला भंसाली साहब को उनके ऑफिस में जाकर, उनके सीईओ वो तो कभी मिलते नहीं, आज तक मिले नहीं हमको, वो क्यों पिक्चर में सामने नहीं आते वो समझ में नहीं आ रहा मुझे। भारत का गृह मंत्री बोल रहे हैं, भारत के हर राज्य के मुख्यमंत्री बोल रहे हैं, मगर वो सामने आकर कभी टेलीविजन पे बोलते नहीं कि भाई हम जो है ये पिक्चर बताएंगे। अरे बताने में क्या अर्थ है, हमारा कोई ऑब्जेक्शन नहीं है पिक्चर के बारे में, मगर हम ये देखना चाहते हैं कि आपने बाजीराव मस्तानी में जो बताया है, देखिए बाजीराव के कार्यक्रम रखिएगा 40 जो है 40 युद्ध बाजीराव जी ने लड़ा है, और बाजीराव जी 40 युद्ध लड़ने के बाद उसको जो है वो बताना छोड़ के उन्होंने जो है उसको बताया कि भाई रासलीला बता दी मस्तानी के साथ, ये कितनी गलत बात है। तो हमको डाउट है कि ये जो है 100% 101%, क्योंकि ये कमाई का धंधा होगा, ये तो बिजनेस है, बिजनेस में आदमी कुछ भी करता है। नक्कीच दिलीप जी, मला वाटतं इथे वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची, आपण रोकठोकमध्ये सिनेमा वाद आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्दल बोलतो, इथे वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची, कुठेही जाऊ नका, पाहत राहा झी 24 तास।
ब्रेक नंतर रोकठोक मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. सेन्सॉरशिप कुणाची या विषयावर आपण चर्चा करतोय. माझ्यासोबत नरेंद्र कोठेकर आहेत, जे सेन्सॉर बोर्डचे सदस्य आहेत. माझ्यासोबत संदीप पाटील आहेत, जे दशक्रिया या सिनेमाचे दिग्दर्शक आहेत. ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे पुण्याहून आपल्यासोबत आहे. मला हा प्रश्न संदीपजी तुम्हाला करायचा आहे. औरंगा खंडपीठानं खरं तर याचिका फेटाळली आणि आज औरंगाबादमध्ये या सिनेमाचे शोजही झाले, पण असं कळतंय की उद्या एकही शो औरंगाबादमध्ये होत नाही आहे. हा, औरंगाबादमध्ये आज शो झाले पण उद्या एकही शो दाखवत नाही. ऑफलाईन दाखवत आहेत तिकडे, बुक माय तिकीटवर पण नाही दाखवत आहे, म्हणजे उद्या शोज दाखवत नाही. ही कोणाची दडपशाही आहे की ज्याच्यामुळे आज जर प्रोझन मॉलमध्ये दशक्रियाचा शो लागला तर तो सलग 6 दिवस लागला पाहिजे, आठवडाभर लागला पाहिजे. मग तो उद्या का नाही आहे? म्हणजे ही दशक्रिया सिनेमाची गळचेपीच म्हणावी लागेल ना. मग आम्ही ह्याच्याविषयी दाद कोणाकडे मागायची? ही दडपशाही का आहे आणि कशासाठी आहे? ह्या सिनेमाला जर सेन्सॉरशिप मिळालेला आहे, औरंगाबाद खंडपीठाने याचिका रद्दबातल केलेली आहे दशक्रिया विरुद्धची, तरी हा विरोध का? नक्कीच आनंदवे पुण्याहून मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. तुम्हाला सर आनंदवे मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की कुठेतरी न्याय व्यवस्था ही आहे आपल्याकडे. आपल्याकडे न्याय व्यवस्था आहे जिथे आपल्या काही तक्रारी असल्या की आपण त्यांना जाऊन अप्रोच करतो, आपण त्यांना सांगतो आणि आपल्याला त्याचं सोल्युशन मिळतं. पण अशा प्रकारे विरोध करणं आणि आता कुठेतरी सिनेमा प्रदर्शित झालाय पण पुन्हा तो रोखणं, म्हणजे काय म्हणायचं आहे तुम्हाला या प्रकरणावर? मॅडम, हे जे काही चाललंय ना, आंदोलनं, उपोषणं, हे सुद्धा घटनेने दिलेल्या अधिकारातच चाललेले आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्यावं, मगाचपासून जे चाललंय अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नाही हो, तो व्यभिचार पण नाही आहे. उद्या मला वाटलं आता मी इथून बाहेर पडताना शनिवारवाड्याविषयी जातो आणि जोरात कोणत्या तरी राष्ट्रप्रमुखाविषयी, राष्ट्राच्या नेत्याविषयी, राष्ट्राच्या श्रद्धास्थानांविषयी काहीतरी बोलायचं, चालणार आहे का? मग ते अभिव्यक्ती स्वातंत्र्यच घेणार का? जेव्हा फारुख अब्दुल्ला जेव्हा सांगतो की काश्मीर वेगळं करा भारतापासून, मग त्याला काय विरोध होतो? अभिव्यक्ती स्वातंत्र्य का म्हटलं जात नाही? मग अतिरेकी जेव्हा पाकिस्तान काश्मीर मागतात, अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणायचं का? एवढं मोठं मन ठेवता येतं का? नाही मन मोठं ठेवतात. जयंती मॅडम, एक मिनिट. आणि त्यांनी दशक्रिया हा पिक्चर बघितलाच नाही तरी ते हे कसं? नाही, लिगली दिली, आम्हाला पोलीस चौकीत नेलं होतं, आम्हाला अटक करण्यात आम्ही 5-10 मिनिटात सोडण्यात आलं. अभिव्यक्ती नाही, अजिबात फरक होत नाही मॅडम. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अर्थ स्वैराचार होत नाही. परत मी तेच सांगतो, तुम्ही कोणाविषयी काही बोलून नाही चालणार आहे. मग उद्या भारत मातेविषयी कोणी बोललं तर काय आरोप होतो त्याच्यावर? मग त्याचं ते वैयक्तिक मत समजायचं का? असं वैयक्तिक मत होत नाही. बरं, ह्या कोर्टाने नकार दिला, वरच्या कोर्टात जायचा आम्हाला अधिकार आहे, वरच्या कोर्टापर्यंत जाऊ लोक. आम्ही कायदेशीर मार्गांचाच अवलंब करत आहोत. बरं, मग अशी जे सेन्सर सांगते, मला नरेंद्र साहेबांनी अजूनही उदा दिलं नाही माझं समाधान होईल असं उत्तर. मग तुम्ही हलालच्या वेळेस का लोक नेमली होती? काय फरक आहे? तुम्ही मला पुन्हा सांगते धार्मिक आहे आणि सामाजिक आहे, दोन्ही गोष्टी एकच आहेत. दवे साहेब ऐकून घ्या, दुखावले जातात मग धर्म म्हणून दुखावली जावं? दवे साहेब ऐकून घ्या, ती श्रद्धा ही श्रद्धाच आहे. दवे साहेब ऐकून घ्या तुम्ही, मगाशी जसं महेश मांजरेकरांनी सांगितलं, बाबा भान यांची कादंबरी आहे, ज्या कादंबरी जे लिहिलं गेलेलं आहे त्याच्यावरती चित्रपट झाला, त्या कादंबरीवरती आतापर्यंत आक्षेप आला का? तर नाही आला. आक्षेप तुम्ही घेतला का? तर नाही घेतला. फक्त चित्रपट निर्मिती होते. तुम्ही मला उत्तर देऊ द्या ना, मला उत्तर देऊ द्या ना, मग परत तुम्ही वेगळा प्रश्न विचारा ना. मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगतोय की तुम्ही पूर्ण चित्रपट पाहिला का? तर तुम्ही चित्रपट अजूनही पाहिलेला नाही. तर चित्रपट जर पाहिला नाही तर त्याच्यातला नक्की आक्षेप काय? म्हणजे मी आता तुम्हाला थेट विचारतो ऑनलाईन की तुमचा या चित्रपटातल्या कोणत्या गोष्टीला, कोणत्या घटनेला, कोणत्या विधीला, कोणत्या दृश्याला असं आहे की तिकडे आक्षेप आहे? जसं सेन्सॉर एक जण सांगतो की या दृश्याला आमचा आक्षेप आहे, सेन्सॉर सांगतं की नाही ह्या वाक्याला, ह्या सीनला. दवे साहेब मला बोलू द्या, विचारलं मी त्याचं उत्तर देतो. दवे साहेब एक मिनिट, माझं पूर्ण होऊ द्या ना. सेन्सॉर तुम्हाला ह्याच्यातली प्रक्रिया माहिती नाही, मुळात सेन्सॉरशिप म्हणली तुम्हाला प्रक्रिया माहिती नाही. या इंडस्ट्रीतली जी माणसं आहेत त्यांना जेव्हा सेन्सॉर कोणतं ऑब्जेक्शन घेतं तेव्हा सेन्सॉर त्यांना एक शो कॉज देतं. त्या शो कॉज मध्ये एखादा सीन का असावा का नसावा, एखादा वाक्य का असावा का नसावा, माझा विषय नाहीये. मी डोळे बंद करून दिले त्याला मान्यता. कोणी डोळे बंद करून देत नाही. तुम्ही उगाच म्हणजे म्हणता ना व्यासपीठ मिळालंय म्हणून कुठलेही आरोप करायचे, कारण तुम्ही सुरुवातच माझ्यावरती आरोप करून केलेले आहेत आणि सेन्सॉर बोर्डावरती. आणि तुम्ही चित्रपट पाहिलाय का? आज मिळालेलं चित्रपट पाहिलं का? याचं पहिलं उत्तर द्या. चित्रपटाला नॉलेज नाहीये, तुम्ही कसं करू शकता? म्हणजे तुम्ही डॉक्टर नाही, तुम्ही औषध नाही देता येणार तुम्हाला सर.
दवे साहेब सांगायला पाहिजे की आय एम नॉट द ऑथेंटिक पर्सन. दवे साहेब मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो नाही याच्यामध्ये काही सेन्सॉर बोर्ड म्हणजे नरेंद्र कोठेकर नाही. सेन्सॉर बोर्ड ती वेगळ्या क्षेत्रातली वेगळी तज्ञ मंडळी असतात. साधा प्रश्न मग तीन वेळा मला प्रश्न विचारले मला त्याचं उत्तर देऊ द्या. सर एक मिनिट थांबा नरेंद्र साहेब एक मिनिट थांबा. मला मगाजून विचारले गेले की हा तुम्ही चित्रपट बघितलाय का तर मी तुम्हाला परत एकदा सांगतो कोणत्याही चित्रपट रिलीज होताना त्याचा जो प्रोमो असतो हा त्याची थीम लाईन असते ती दाखवून त्या चित्रपटाचे निर्माते किंवा दिग्दर्शक असं सांगतात की हे आमच्या चित्रपटाची USP आहे हे तुम्ही बघा आणि आमच्या चित्रपटात या बघायला. अगदी बरोबर. अडीच तासाचा जो काही चित्रपट असेल त्या चित्रपटामधली 1 मिनिट 10 सेकंदाची ती जी युट्यूबवर टाकलेली आहे त्याच्यामध्ये काय दिसते आपल्याला ब्राह्मणांनी पोटापाण्यासाठी केलेले उल्लेख आहेत. मुळात दशक्रिया विधी ब्राह्मणांनी चालू केली का याचा काही पुरावा आहे का? भले ते लेखकाकडे असं किंवा दिग्दर्शकाकडे तर नसेल. सेन्सरनी मागितलं का? नाही मागितलं. दुसरं 10वं 12वं ही विधी प्रत्येक धर्मात आहे. येशू म्हणजे ख्रिस्त धर्मात आहे, मुस्लिम धर्मामध्ये, पारशी धर्म आहे, त्याचे रिवाज वेगळे असतील, त्याचे दिवस वेगळे असतील. मग ते का ब्राह्मणांनी चालू केलेत का? नाही केले. 10वं 12वं करत असताना केस कपलापासून किराणा मालाच्या दुकानापासून आचारीपर्यंत भांड्यापर्यंत वाढपीपर्यंत अगदी किचन साफ करणाऱ्या लेबरपर्यंत सगळे ब्राह्मण नसतात. प्रत्येकाचा उदरनिर्वाह चालतो त्या याच्यातनं. मग ब्राह्मणांनीच केलं असं तुम्ही कसं म्हणू शकता? तुम्ही याच्यावर नरेंद्र साहेब तुम्ही आक्षेप घ्यायला पाहिजे होता या शब्दावर या वाक्यावर की हे वाक्य मी नाही सँक्शन करू शकत. तुम्ही याचा आदर द्या. तुम्ही असं केलं का? तुम्ही जर अभ्यास केला असता तर याचं उत्तर तुम्हाला मिळालं असतं. काहीतरी काहीतरी वेगळे असतात. मग अशी विषय निघाला संजय लीला भन्साळीचा. मॅडम ऐका ऐका नाही बाजीराव मला ते ऐका मॅडम राजपूत साहेबांना मैदानात होतो फील्ड मध्ये होतो. नाही येतो येतो ट्रेलरवरून 100% येतो. नाही 100% येतो. पूर्ण चित्रपट एखादा एखादा संवाद एखादा संवाद कोणत्या पार्श्वभूमीवरती बोलला गेला संजय लीला ऐकून घ्या. एखादा संवाद कोणत्या पार्श्वभूमीवरती बोलला गेला त्याचं बॅकग्राऊंड काय हे जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत बाजीरावांची पत्नी जी 9 देशांची सम्राज्ञी होती आता जे 9 देशात तिचं राज्य होतं तिला तुम्ही नाचताना दाखवलं पाठ आणि पोट उघडं असून बोलले तुम्ही एकदम बरोबर बोलले दवे पाठ आणि पोट उघडून आणि तुम्ही त्याच्या आधी लिहिलं होतं की अपमान होणार नाही झाला का नाही अपमान नंतर काय केलं पिक्चर रिलीज झाल्यानंतर काहीही करता येत नाही पिक्चर रिलीज व्हायच्या आधीच करावं लागतं. जबर तसं आत्ताही सांगण्यात येतं की बाबा म्हणजे लेखकावर तुम्ही पुस्तकावर तुम्ही का नाही आधी बोलला तसं उद्या पिक्चर रिलीज झालं तुम्ही तेच म्हणणार. पिक्चर रिलीज होऊन 2 दिवस झालेत स्वतंत्र आहेच तिथं कादंबरी जेव्हा लिहिली गेली आम्ही जी मागणी करतो मला एक सांगा तुम्ही मागासून म्हणता याचा अभ्यास केला नाही याचा अभ्यास केला नाही अभ्यास करणं म्हणजे काय असतं त्यांचे त्यांचे डाईट घेतले त्यांना विचारा त्यांचं म्हणणं काय. दशक्रिया विधी करायला येणारा माणूस ब्राह्मण नसतो. दशक्रिया विधी करायला येणारा माणूस ब्राह्मण नसतो. तो त्याच्या आई वडिला ते श्राद्ध घालायला तिथं आलेला असतो. त्याच्या घरी जाऊन ब्राह्मण सांगत नाही की या आणि दशक्रिया विधी करून घ्या. लोक स्वेच्छेने जातात. मग त्यांच्या त्यांची अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं काय आहे का? नाही आहे का? तुम्ही अक्कल शिकवणार सगळ्यांना. या विषयावर हजारीजींनाही बोलायचंय. एक मिनिट संदीप एक मिनिट या विषयावर हजारीजींनाही बोलायचंय. हजारीजी बोला तुम्ही. मैं इसमें एक बात बताऊंगा कि इसमें देखिए हमारा जो भारत देश में जो संविधान बना हुआ है दशक्रिया पिक्चर हो या पद्मिनी पिक्चर हो तो हम लोग एक कानून में संशोधन ऐसा करना चाहिए कि ऐसे जो ऐतिहासिक महापुरुष के ऊपर जो पिक्चर निकालते हैं इसके पिक्चर निकालने के पहले सेंसर बोर्ड में जाने के पहले एक कमिटी बनना चाहिए ताकि जो है इस तरीके से पिक्चर में प्रॉब्लम खड़े ना हो. आज देखिए हमारा जो देश है ये महान संतों की भूमि है. महान पुरुष ने बाबा साहब अंबेडकर छत्रपति शिवाजी महाराज महाराणा प्रताप जैसे महापुरुषों ने जन्म लिया है और ऐसे इस भूमि में जो है ये पिक्चर जो बनाकर हम लोग वो लोग जो अपना पेट भरते हैं तो मुझे लगता है यार पेट भरने के बहुत तरीके हैं. आप कुछ दूसरा धंधा देखिए ये क्या है ये महापुरुषों के नाम से रानी पद्मिनी के नाम से. अरे ब्राह्मण समाज ने क्या गलत बोला है? दशक्रिया एकदम गलत बात है. अरे ये किसी समाज के ऊपर या किसी के ऊपर व्हेरी सॉरी टू से पण मला एक वाटतं की तुम्ही जेव्हा दशक्रियाबद्दल बोलता तेव्हा त्या समाजाने काय केलं असं त्या चित्रपटाचं म्हणणंच नसेल ना. त्या चित्रपटाबद्दल गोष्ट तीच आहे की एखाद्या सिनेमाचा विरोध करताना निदान तो सिनेमा जाऊन त्या सिनेमातला काय आशय आहे हा आशय तर समजून घ्यायला पाहिजे की नाही. आपण आशय समजून न घेता
केवळ विरोधाला विरोध करायचा, एखाद्या कलाकृतीला विरोध करायचा हे कितपत योग्य आहे? आणि मी हजारीने सांगू शकतो की ते म्हणतात ते बरोबर आहे की एखादा ऐतिहासिक जर चित्रपट असेल, राष्ट्रपुरुष महापुरुष यांच्यावरती चित्रपट जर असेल तर त्याच्या कोणत्याही ह्याला धक्का लागणार नाही याची काळजी सेन्सॉर आतापर्यंत घेत आली की नाही? आतापर्यंत हे वाद आले का? नाही आले. सेन्सॉरशिप नावाचं एक 6,000 जाती जे आहे एक चाळण आपल्याला ठेवलेली आहे ना की बाबा त्या सेन्सॉर ते फिल्टर करून येतो ना सिनेमा. आता हे पिक्चरला काही उरलं नाही. अरे आपले मनोज कुमार सारखं आजकाल दिग्दर्शक राहिले नाही सर. आता हे काय कोण आला पण काय विषमतेवर सामाजिक दांपत्यावर आम्ही भाष्य केलेलं आहे. आज दशक्रिया प्लाझा मध्ये फक्त 200 लोक होते आणि दवे साहेब सांगतात पूर्ण महाराष्ट्रात 10 लोकांनी बघितलं नाही. मी आज स्वतः प्लाझा थिएटरला गेलो होतो, 225 लोक तिथे बसली होती. त्याच्यानंतर भारत माताला गेलो होतो, तिथे 225 लोक बसले होते. जयहिंद चौकला गोडला गेलो होतो, तिथे 70 लोक होते. लोक स्वागत करतात, चांगल्या कलाकृतींचा लोक स्वागत करतात. ही दडपशाही बोला दवे साहेब. आपण नक्की कशाला विरोध करतोय हे मी मगापासून तुम्हाला विचारतोय की पूर्ण चित्रपटामधल्या कुठल्या घटनेला, कुठल्या दृश्याला तुमचा आक्षेप आहे? तुमचा पूर्ण चित्रपटाला आक्षेप आहे का? म्हणजे आम्ही कोणत्या गोष्टीला आक्षेप आहे सांगतच नाही. तुमचा विरोध बरोबर आहे ना? विरोध करण्याचा अभिव्यक्ती स्वातंत्र्य तुम्हाला आहे, घटनेने तुम्हाला तो अधिकार दिलेला आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्यानुसार तुम्ही आंदोलन करू शकता, चळवळ करू शकता, सगळ्या गोष्टी तुम्ही सांगू शकता. तुमचा आक्षेप कशाला आहे? तुम्ही आक्षेपच सांगत नाही. तुम्ही उठसूट सेन्सॉर म्हणून, म्हणजे सेन्सॉरने काय केलं? सेन्सॉरला काय कळत नाही? सेन्सॉरला पांडित्य नाही, त्यांचा अभ्यास नाही, हे तुम्ही कसं म्हणू शकता? तुम्ही ठरवणार का सेन्सॉर बोर्डाला अभ्यास आहे की नाही? इतक्या वर्षानुवर्ष जे सेन्सॉर बोर्ड चालत आलेलं आहे, याच्यावर निर्णय घेऊ आम्ही सुद्धा. माझं म्हणत तेच आहे ना. मला एक सांगायचं वाटतं, औरंगाबाद आणि नाशिक मधून आम्हाला लोक फोन करतात की आज दशक्रिया पिक्चर औरंगाबाद मध्ये प्रोझन मॉल मध्ये, मग तो उद्या का नाही, आम्हाला त्याचे तिकीट का नाही देत आहेत? ही कुठली दडपशाही आहे? नाशिकमध्ये आम्हाला फोन येत आहेत की आम्ही आम्हाला पिक्चर बघायचे, 100-200 फोन आले की आम्हाला तिकीट. आम्हाला काही लोक विचारतात की हा पिक्चर का चाललाय अजून, का तुम्ही बंद करत नाही? आम्हालाही विचारतात लोक. नाही नक्की, मला वाटतं की कोणत्या तरी एक दोन संघटना मान्यता दिले आणि सेन्सॉरला मान्यता दिली ना, गाईडलाईन ठरवतील ना ते बघायचं की नाही? तुम्ही कोण ठरवलं? गाईडलाईननी ज्या गाईडलाईन्स आहेत, ज्या गाईडलाईन सिनेमा बघायचा की नाही त्याला जर मान्यता दिली तुमची, तुम्ही कोण ठरवणार सेन्सॉरशिप कशाला? काय गरज आहे तिसऱ्या सेन्सॉरशिपची? लोकांनी ठरवले आज दिसलंय. अगदी दवे सर आता आपण एका पॉइंटवर आलो. 600 लोक होती, हाऊसफुल गेला शो, उगीच गेला तो. तुम्ही दवे साहेब, तुम्ही आता अत्यंत योग्य मुद्दा बोललेला आहे की लोकांना ठरवू द्या. माझंही म्हणणं तेच आहे, लोकांनी ठरवू द्या. लोकांना ठरवू द्या, होय लोकांनी सिनेमा पाहायचा की नाही? तुम्ही स्वतः हा सिनेमा पाहिलेला नाही आनंद वे. आनंद वे तुम्ही हा सिनेमा कधी पाहणार आहात? आता सगळ्यात आधी तर मला ते सांगा, तुम्ही हा सिनेमा कधी पाहणार आहात आणि या पुढे सिनेमा पाहिल्यानंतर काय करणार आहात तुम्ही? आता दोन्ही गोष्टीचं पूर्ण उत्तर देतो मॅडम. एक, हा चित्रपट मी अजिबात बघणार नाही, कारण समजा मी उद्या तुम्हाला एक पुस्तक दिले, पुस्तक घ्या आणि त्यात तुम्हाला शिव्या लिहिलेले आहे, तुम्ही ते पुस्तक उघडणार आहात का? तुम्ही ते उघडणार नाही. तरी सुद्धा आमच्या ज्या लोकांना यात क्रियाकर्म ज्या लोकांना या चित्रपटातलं ज्ञान आहे, माहिती आहे, ती लोक हा चित्रपट बघायला पाहायचा नाहीये तुम्हाला, तरीही सिनेमा विषयी भाष्य करायचं विरोध करा ना, त्याला अर्ज तरी मिळेल. मॅडम, ट्रेलर ही त्या चित्रपटाची USP असते. परत वेळ तेच सांगतोय मॅडम. दवे साहेब मला सांगा, तुम्ही आजच्या जाहिरात काय केली? दवे साहेब त्याची कॅश लाईन आहे, कॅश लाईन काय? अरे या ब्राह्मणांनी मुद्दे काय केलेले आहेत का? बाकी ब्राह्मण आहेत का?
फक्त ब्राह्मणांचा फायदा होतो नाही होते हिंदू ज्यांनी ही अट टाकली आहे की पद्मावती हा सिनेमा आम्ही प्रदर्शित होऊ देऊ पण त्याआधी आम्हाला तो सिनेमा दाखवा आम्हाला सिनेमा पाहिल्यानंतर जर त्यावर काही आक्षेप नसेल तर सिनेमा प्रदर्शित होऊ द्या मग अशा प्रकारचं एक धोरण असेल तर त्याला आपण निदान समजू शकतो पण तुमचं वेगळंच आहे तुम्ही फक्त ट्रेलर पाहून तुम्ही अनालिसिस करताय तुम्ही म्हणताय मी हा सिनेमा पाहणारच नाही आणि प्रेक्षकांनाही अडवणार म्हणजे ही दडपशाही आहे नाही थांबा थांबा आता याचं मी उत्तर देतो मॅडम तुम्हाला संदीप पाटील स्वतः मान्य करतील 3 दिवसाआधी एका डिबेटवर त्यांनी आमच्याशी कबूल केलं की निर्मात्याशी बोलून वास घेऊ उद्यामध्ये तुम्हाला हा चित्रपट दाखवतो संदीप साहेब बरोबर आहे आमची पण नाही थांबा संदीप साहेब तुम्ही सांगितलं होतं का नव्हतं सांगितलं काल दुपारी 2 वाजता माझ्याकडे मेसेज आहे अजून 2 वाजता त्यांच्या निर्मात्याचा मला फोन आला नंतर मेसेज आला आज प्रीमियर आहे 5 वाजता या 3 तासात पुणे ते मुंबई पळत जाऊन चित्रपट बघणं कसं शक्य का नाही ना आम्ही अजूनही म्हणतोय 2 वाजता तुमचा मेसेज आहे तुम्ही 3 दिवसाआधी आम्हाला सांगितलं होतं आम्ही तुम्हाला पिक्चर दाखवतो तुमची भावना क्लिअर नाहीये हा चित्रपट वादात अडकावा त्याच्यातून तुमचा फायदा हो आता तुम्ही प्रोमोज मध्ये तेवढी एक लाईन टाकली नसते दवेजी 1 मिनिट हजारीजी तुम्ही मगाशी म्हटलं की दवेजी जे म्हणतात ते एकदम योग्य आहे सिनेमा अजिबात रिलीज होऊ द्यायचा नाही पण त्यांचं तो म्हणणं आहे की मी सिनेमा पाहणारी नाही यावर तुमचं काय म्हणणं आहे की जो दवे जी कह रहे हैं वो एकदम सही है अच्छा मतलब फिल्म देखे बिना फिल्म के बारे में बोलो फिल्म रिलीज ना कर पहले भी आपको स्पष्ट कहा कि जो है संविधान में हम लोग साथ में रखकर उसको सेंसर बोर्ड पास करना चाहिए 6,000 जातियां हमारे हिंदुस्तान में यहाँ वास्तविक करती हर एक जाति के ऊपर पिक्चर बनने लगा हर एक सेंसर बोर्ड को अरे सेंसर बोर्ड ये पिक्चर लेते ही क्यों ऐसा सेंसर बोर्ड को ऐसे पिक्चर को जो है लेना ही नहीं चाहिए इसके ऊपर सरकार रोक लगाना चाहिए माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी से मैं विनंती करूंगा कि महापुरुषों के ऊपर या किसी समाज के ऊपर पिक्चर बनती है तो उसके ऊपर जो है एक कमिटी होना चाहिए उसके बाद सेंसर बोर्ड में आना चाहिए नहीं तो, पूरे पूरे महाराष्ट्र में नहीं पूरे हिंदुस्तान तो मुझे बताइए अगर वो कमिटी बनेगी तो उनको तो फिल्म देखनी पड़ेगी ना जी तो फिर वो वही बात हुई ना दवे जी तो कह रहे कि मैं फिल्म ही नहीं देखूंगा फिर भी मैं विरोध करूंगा देखिए वो जो कह रहे हैं ना एकदम सही है सही है कोई बात गलत नहीं है मैडम कैसा है कि जिसको तकलीफ होती है जिसको दिल को तकलीफ होती है 16,000 महारानियों ने और आज पूरा हिंदुस्तान जल रहा है आज हिंदुस्तान में एक एक डिस्ट्रिक्ट में जो है महारानी पद्मिनी के ऊपर प्रदर्शन हो रहे हैं और क्यों बैठी है सरकार ऐसी चुप अरे मुझे आज याद आ रहे माननीय बाला साहब ठाकरे मुझे याद आ रहा है अटल बिहारी वाजपेयी अगर से ये दोनों महापुरुष इस पिक्चर की ओर देखते तो मुझे नहीं लगता कि आज मैं इस आपके चैनल पे रहता नरेंद्र जी बोला हजारे जी मी फक्त तुम्हाला एवढंच सांगू शकतो तुम्ही स्वतः म्हणताय की संविधानानुसार तुम्हाला अधिकार आहे संविधानानुसार ज्या गोष्टी आहेत त्या सरकारने करायला हव्यात बरोबर आहे तर त्याच संविधानाच्या गाईडलाईननुसार त्याच संविधानाने तयार केलेलं सेन्सॉर बोर्ड CBFC जे आहे ते पिक्चर पास करत असतं किंवा त्याला नकार देत असतो मग त्या चित्रपटाला किमान सेन्सॉरपर्यंत जाऊ द्या तर ना सेन्सॉरला ठरवू द्या ना सेन्सॉर बोर्डाला की चित्रपट प्रदर्शित होण्यायोग्य आहे किंवा नाही जर सेन्सॉरने जर त्याच्यावरती केलं तुम्ही जे बोलले एकदम बरोबर बोलले सर मग संविधान म्हणून त्याला म्हणजे एखाद्या संविधान आपण घटनात्मक अधिकार आपल्याला आहेत की नाही मग त्या घटनेचा आपण अवमान करणार आहोत का सेन्सॉर बोर्ड घटनेच्या तरतुदीनुसार चालतं ना मग त्याचा तुम्ही अपमान करणार का म्हणजे सेन्सॉर व्हायच्या अगोदर आपलं म्हणणं काय आहे की तिसरी सेन्सॉरशिप असायला हवी का एक प्रमाणित मंडळ आहे ना त्या मंडळाला ठरवू द्या की बाबा हा चित्रपट पाहण्यायोग्य आहे पाहण्यायोग्य नाही तो समाजापर्यंत पोहोचला पाहिजे की नाही पण मी तुम्हाला सांगतो की जेवढे चित्रपट म्हणजे जनरली सेन्सॉर बोर्डाकडे दिवसाला 30 ते 32 चित्रपट येत असतात 9 मंडळांमध्ये मुंबई असेल त्रिवेंद्रम असेल कलकत्ता असेल हां 30 ते 35 चित्रपट असतात त्याच्यापैकी किमान 1 ते 2 चित्रपट दररोज हे रिजेक्ट केले जातात त्याला काहीतरी ग्राउंड असतं ना म्हणजे जे समाजापर्यंत पोहोचायला नाही पाहिजे ते रिजेक्ट होतात ना पिक्चर पद्मिनी पिक्चरच्या बद्दल नरेंद्रजी दिलीपजी आपल्याकडे वेळ कमी आहे आणि त्यामुळे मला आजचा हा कार्यक्रम जो आहे तो इथेच थांबावा लागतोय सेन्सॉरशिप कुणाची या बाबतीत आपण आज चर्चा केली रोकठोक मध्ये आणि प्रत्येकाचे मुद्दे आपण ऐकून घेतले आणि एकूणच एकीकडे पद्मावती हा असा सिनेमा आहे जो सेन्सॉर झालेला नाहीये म्हणून त्यावर वाद होतोय
आणि त्यावर आक्षेप घेतला जातोय, त्याचा विरोध होतोय. सिनेमा आम्हाला दाखवा तरच आम्ही प्रदर्शित करू असं असं अनेक संघटनांकडनं या सगळ्या गोष्टी पुढे येत आहेत, धमक्या दिल्या जात आहेत. तर एकीकडे दशक्रिया सारखा सिनेमा आहे जो सेन्सॉर आहे, जो आज रिलीज झाला आणि तरीही तो सिनेमा आम्ही चालू देणार नाही, आम्ही अडवणार प्रेक्षकांना थिएटरपर्यंत जाण्यासाठी. सो या सगळ्या चर्चा तुम्ही पाहिला, आजचा रोकठोक मधला हा विषय आज इथेच थांबूया. सगळ्या मान्यवरांचे आभार, तुम्ही सगळे इथे आलात, धन्यवाद.